कोण विभीषणाची माता बाण खिळाले विवळता अति प्रिया जांबिवंत ऐसा बोलत ते ऐका वावा आणि आज सर्व अंगाला वार जर्जर आहे ब्रह्मवर्धनाचे देवान आहे आणि सर्व अंग जर्जर झालेला आहे आणि अशा अवस्थेत ज्या वेळेस विभीषण जवळ आलेले आहेत हनुमंत ही काही अंतरावरती जवळ आहे आणि मग स्वतः विभीषणाला हे जांबवंत काका पुढे काय बोलू लागले ओळखुनी शब्द ज्ञान तुझ मी जाणे विभीषण मान धारा विकल पूर्ण डोळे उघडून पाहेना काय म्हणू लागले जांबवंत काका बोलू लागले मला माझे डोळे बंद आहे अंग जर्जर झालेलं आहे मला पाहण्याची शक्ती देखील राहिली नाही परंतु मी फक्त आवाजाने ओळखतो की माझ्याजवळ आलेले तुम्ही विभीषण आहे आणि म्हणून जे काय मला बोलायचं आहे का तर मला पाहण्याचं वळ राहिलं नाही एवढं अंग बाणानं जर्जर झालाय आणि मग ओळखलं विभीषण आहे आणि मग विभीषणाला जांबवंत काका काय बोलतात असो हे विकळता माता अंजनी पुत्र व्याख्यात वा वा श्रीराम आसो हे विकळताची माता अंजनी पुत्र व्याख्यात तो स्वस्त आहे की हनुमंत त्याचा वृतांत आणि विभीषणाला जांबवंत काका म्हणतात अहो विभीषणा माझं अंग कितीही जर्जर असू द्या व्याकुळ झालेलं असू द्या परंतु मला ते माझे घर माझ्या शरीराचं काही भान नाही फक्त मला एकच सांगा तुम्ही कुणाचं विचारलाय तो हनुमंत कसा आहे तो अंजलीचा पुत्र आहे आणि त्या हनुमंताचं ह्या बाणानं काय झालंय किती जर्जर झाला हनुमंत सावध आहेत का एवढा प्रश्न माझ्या जांबवंत काकानं विभीषणाला केला गेला धन्नी हनुमंताचे भजन धन्नी हनुमंताचे आचरण वा वा हनुमंताची अंग वन लंका दहन जेने के वा वा कोण स्तुती करू लागले जांबवंत काका सर्वांमध्ये वैवर्त असणारे काका आहे आणि म्हणतात धन्य धन्य असणार त्या हनुमंताच भजन आहे धन्य असणारी हनुमंताची कीर्ती आहे आणि धन्य असणारा हनुमंताने लंकेत केलेला पराक्रम आहे काय लंकेमध्ये केला अहो या लंका दहन केली 100 को योजने असणारा समुद्र पार केला आणि जगाच्या विश्वाची जननी त्या सीतामाईचा शोध केला असा असणारा पराक्रमी हनुमंत कसा आहे कोण तर जांबवंत काका विभीषणाला विचारतात 14 सहस्र बन कर वा वा आईसी सत्र किंकर जंबुमाळी प्रधान पुत्रा अकिया कुमार माईला वा वा आणि सर्व मागचं आठवू लागलं जांबवंत काकाला आणि स्तुती करतात काय केलंय माझ्या हनुमंतानं 14,000 बनकर असं कोणाला जी राखण होती रावणाची त्या 14,000 निप्पान केला पुन्हा 80,000 पाठवले त्या 80,000 किंकराचा देखील घात माझ्या हनुमंताने केला एवढं सोडा जो राजा रावणाचा लाडका पुत्र अखिया होता त्या अखियाचा देखील घात केला जो प्रहस्त प्रधानाचा मुलगा जांबवंत जंबुमाळी त्या जंबुमाळ्याचा देखील घात केला असा असणारा माझा प्रतापशाली तो हनुमंत कसा आहे असे जांबवंत विभीषणाला विचारतात सैनी गांजिला इंद्रजित लंका गांजिला लंका नाता प्रेम प्राक्रमी प्रेम प्राक्रमी हनुमंत त्याचा वृतांत मज सांग हो विभीषणा मला काही सांगू नका दुसरं ज्या माझ्या हनुमंताना पळता पळता भू इंद्रजिताला कमी केली होती जेवढा गर्व होता इंद्रजिताला माझ्या सामर्थ्यावरती 33 कोटी देव बंदिस्त आहे लंकेचा राजा रावणाचा मी ज्येष्ठ कुमार आहे 14 वेळेस इंद्राला बांधून आणायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे
एवढा जो ताकदीचा बढावा होता तेवढं गर्वहरण माझ्या हनुमंताने केलं. राजा रावणाला त्याच्याच लंकेत जाऊन त्या ठिकाणी जर्जर केलं. आणि असा असणारा माझा हनुमंत कसाय ओ विभीषणा हे लवकर सांगा असे जांबवंत काका बोलतात. ऐसा बोलता जांबवंत विभीषण अति विस्मित हे साधुनी श्री रामाची मात पुसे ब्रह्म साचे पे. वा 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 वा. आणि ज्या वेळेस असं विचारलं कुणी विचारलं जांबवंत काकाला हनुमंताबद्दल आणि हसू आलं कुणाला हसू आलं विभीषणाला. अरे हे जांबवंत काका काय करू लागले विचारतात कुणाच. अरे ज्या भगवंताच्या कार्यासाठी आलो जो भगवंताचं विचारायचं सोडलं तो राम कसा आहे हे विचारायचं सोडलंय कुणी जांबवंत काकानं. आणि विचारतात कुणाचं हनुमंताचं. आणि ह्याच्यामुळं विभीषण हसू लागले. त्याची त्याचे मनोगत मूळ शोधावया भावात विभीषण असे पुसता तोच शुल्कार्त अवधार. वा वा वा. आणि मग त्या हनुमंता बदली देवाचं विचारायचं सोडलं राजा सुग्रीवाचं विचारायचं सोडलं हनुमंताचं काय विचारलं. ह्या जांबवंताच्या मनामध्ये कुठला भावार्थ आहे ह्या जांबवंत काकाच्या मनामध्ये काय आहे. आणि हा शुलकाचा हा विचार मग आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ असा विचार विभीषण करतात. कोटे आहे हनुमंत ऐसा पुसता जांबवंत बार वचक पावया बावर्त वाक्य वदता विभीषण. आणि ज्या वेळेस जांबवंत काकाने विचारला ओ विभीषणा माझा सखा असणारा जो एवढं कार्य ज्याने केलाय तो माझा हनुमंत कुठे आहे कसाय सावध आहे का. आणि हे ज्या वेळेस विचारला त्यावेळेस विभीषण काय चाललं या जांबवंत काकाच्या मनामध्ये ते विचारू लागले. बांधुनी शे तू मंदाशी जालागी आलो लंकेशी सांडुनी त्या राम लक्ष्मी वाशी हनुमान पुसशी किनारत. आणि पुढे विभीषण जांबवंत काकाला बोलतात काका अहो हे काय ज्याच्यामुळं आपण असणारा सेतू बांधला एवढ्या मोठ्या समुद्रावरती ज्याचं काम करण्यासाठी सेतू बांधून लंकेत आलो तो देवाचाही देव असणारा रामचंद्र असं सोडलं विचारायचं लक्ष्मणाचं सोडलं विचारायचं. ह्या दोघांच्यात असणारी विचारपूस तुम्ही केली नाही आणि हनुमंताची विचारपूस करायची ही काय गरज होती असे हे जांबवंताला विभीषण बोलतात. सुग्रीव राजा नरनाथ अंगद युवराज व्याख्यांत सांडुनी उत्पत्ती वृतांत कापा हनुमंत पुसची. वा वा वा. आणि त्याच वेळेस विभीषण बोलतात ओ काका अहो तुम्ही काय म्हणून हनुमंताचं विचारताय अहो एवढा राजा असणारा ह्या वानराचा त्या सुग्रीव राजाची काळजी तुम्हाला नाही जो किष्किंधेचा युवराज अंगद आहे त्या अंगदाबद्दल तुम्ही विचारपूस केली नाही. एवढे मोठमोठे असणारे वानर सैना आपल्यामध्ये आणि ह्यांची देखील तुम्ही विचारलं नाही मग हनुमंताचं कसं विचारता असे विभीषण जांबवंत काकाला बोलू लागले. सांडुनी जेष्ठ बंधू धर्माची सांडुनी थेट वनाराची हनुमान साक्षे पुसची पुनर्ताशी सांगपा. हो जांबवंत काका सांगा मला काय कारणानं तुम्ही फक्त हनुमंताचं विचारताय अहो तुम्हाला भावाची काळजी नाही. जांबवंत काकाचा थोरला भाऊ धूम्र नावाचा वानर आहे तो देखील त्या सैन्यामध्ये आहे. अहो भावाची विचारपूस केली नाही तुम्ही. मोठमोठे असणारे निराळ्या छातीचे वानर आहे त्या वानराची विचारपूस तुमच्या मनामध्ये आली नाही मग हनुमंताच्याच वरती का कनवाळ आला का म्हणून हनुमंताचाच विचारलं अशा तऱ्हेने कोण
तर हे विभीषण जांबवंताला विचारतात, सांडूनी रामाची भक्ती नाही सुदेवा सती, हनुमंताची प्रीती कोणारती ते सांग। अहो एवढं हनुमंतावरती प्रेम कुठल्या अर्थानं आहे? काय कारण असतावं तुमच्यावरती हनुमंताचं प्रेम असायचं? एवढा असणारा भगवंत रामचंद्र त्याच्या बदली तुम्हाला कन्वळ आला नाही। जो आपला राजा आहे सुग्रीव त्याची दया तुम्हाला जांबवंत काका आली नाही, मग असणाऱ्या हनुमंताची काळजी करायची एवढी काय गरज आणि कशामुळे केली? एवढ्या प्रश्नाचं माझं उत्तर द्या असे त्या विभीषण बोलू लागले। कापुशीला हनुमंता विभीषण पुसता वाय वाचाता प्रताप सांगता हनुमंता। ज्यावेळेस विभीषणाने विचारलं गेलं, ओ काका काय म्हणून मागाच्या आतापर्यंत मी विचारतोय कशासाठी तुम्ही हनुमंताबद्दल विचारपूस केली आणि हनुमंतामध्ये एवढं काय आहे जे बाकीच्या देवामध्ये नाही, देवाच्या भवामध्ये नाही, राजा सुग्रीवामध्ये नाही, एवढं हनुमंतात आहे काय? मग त्या हनुमंताचीच काय केले म्हणून हनुमंताची स्तुती स्वतः जांबवंत काका करतात। जीतास ता हनुमंता मेले वानर समस्त जीता ऐसा मारुती प्रतापवंत जीवन इच्छित कपिश्री। वा वा वा। आणि त्याच वेळेस जांबवंत काकाने सांगण्यास सुरुवात केली कुणाला? विभीषणाला। आणि म्हणतात, अहो विभीषणा तुम्ही विचारले तर ऐका, माझं एवढं हनुमंतावरती का प्रेम आहे? निस्ता हनुमंत जिवंत असला का तर आम्ही मेलेलो जरी असलो तरी ते जिवंत असला तर आम्ही जिवंत आहे। एवढं असणारा हनुमंत आहे, आम्ही मेलेलो जरी असलो आणि हनुमंत एकटा जर जिवंत असला तर आम्ही सर्व जिवंत असल्यासारखे आहोत का? असे हे जांबवंत काका बोलू लागले। जरी तो निमाला हनुमंत तरी आम्ही मेलो जीव जिता, कोण करील साव चित्त शरभंग समर्थ। काय सांगायचं विभीषणा? अरे ज्या वेळेस हनुमंताचा माझ्या घात झाला ना त्यावेळेस आम्ही सर्व जिवंत असून देखील मेलेलो आहे, आणि जर हनुमंत गेला म्हणजे एवढं असणार वानर सैन्य 67 कोटी असणार वानर सैन्य कुठे शेरवंदनात अडकलाय, आणि एवढं कुणी वाचवीर हनुमंत नसल्यामुळं आणि हनुमंत जर बेसावत असले तर हे कोणी शेरवंदनात लुटू शकत नाही, यासाठी मी हनुमंताची विचारपूस केली हे जांबवंत काका बोलतात। लागता सूर्याचे किरण शरबंदी वानर जना आदी करोडी राम लक्ष्मण अंगचा प्राण जातील। वा वा वा। आणि त्याच वेळेस जांबवंत काका सांगू लागले विभीषणाला का तर त्या ब्रह्म वरधान वरधानाच्या असणाऱ्या शस्त्राला की ज्या वेळेस सूर्याच किरण ह्या देवावरती वानरावरती त्या जखमेवरती पडल का तर ह्या ब्रह्मवर्धाने त्याला सूर्यकिरण पडलं की कोणी जिवंत राहत नव्हतं, तसेच ते त्या ठिकाणी जात होते। म्हणून जर हे जर कार्य सांगायचं असलं रातोरात जाऊन जे औषधी आणायचे फक्त बळ हनुमंतामध्ये आहे, इतरामध्ये कोणामध्ये नाही, आणि त्याच्यामुळं हनुमंत जिवंत असायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी हे सर्व उठणार आहेत आणि त्यामुळे विचारत आहे। जीता असेल हनुमंत अनहोणी दुर्णादी परवा वा 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 वानर वाचवील समजता या लागे हनुमान पुशी। अहो विषयाला काय म्हणून विचार पूस केली त्याबद्दल ऐका की देवाचं विचारलं नाही ह्याची काळजी आहे तुम्हाला, राजा सुग्रीवाचं विचारलं नाही? जिवंत जर हनुमंत असला ना रातोरात जा इंदुरनागिरी पर्वत आणा, त्या ठिकाणी औषधी आहे, सूर्य उगायच्या आत इंदुरनागिरी पर्वत घेऊन येईल, औषधी घेऊन येईल आणि सर्वांना उठवी आणि पुन्हा सर्वजण सावध होतील
आणि ह्यामुळे मी हनुमंताची विचारपूस केली असे जांबवंत बोलतात. जांबवंताचे गोड वचन ऐकुणी विभीषण संतोषुणी आपण हनुमंत लक्षण सांगत. आणि ज्या वेळेस हे जांबवंताने सांगितल्या गेलं हनुमंतावर त्यावेळेस आनंद वाटल्या गेला विभीषणाला. वा काय प्रेम आहे, स्वतःचा विचार केला होता जांबवंत काकान. जेवढं आपलं सैन्य जर्जर झालंय देवाचाही देव असणारा त्या बंधनामध्ये अडकला आहे लक्ष्मण अडकलाय त्या सर्वांसाठी हनुमंत जिवंत असणं अगदी तू अस्त्यंतरच विचार नाही वाचणार आहे सगळे. आणि मग ह्या सांगितल्यानंतर आनंद वाटला विभीषणाला आणि आनंदाच्या भरामध्ये हनुमंताबद्दल काय सांगतात. हनुमंत वज्र देही आपण रूपती बाण त्याशी बांधेना चर बंधन सावधान साठोपे. सांगू लागले विभीषण ओ जांबवंत काका माझ्यापेक्षा वयवर्धक तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहे सांगायची गरज नाही परंतु सांगतो ऐका. हनुमंत कसे वज्र दिहे म्हणून कुठल्याच बाणाचा कुठल्याच शस्त्राचा आघात त्यांच्यावरती होऊ शकत नाही. त्यांच्या अंगाला कुठला बाण खरतरू शकत नाही. किती जरी बाणानं वर्षाव केला वैद्याना तरी ते आरकुल्या जाऊ शकत नाहीत, ते मूर्छित पडू शकत नाहीत, ते सावध आहेत असे हे विभीषण हनुमंताला बोलतात. तो महावीर हनुमंता मग सवय तुझ जीवसिता स्वयंला असे निश्चित वृक्ष राजा जो हस्वलंत राजा असणारे जांबवंत काका आहे. आणि त्या जांबवंत काकाला असणारे कोण तर विभीषण बोलतात आणि म्हणतात ओ जांबवंत काका तुम्हाला वाटतंय ना माझा हनुमंत कुठे आहे. काळजी करू नका काका, तुमच्या भेटीसाठी हनुमंताला घेऊन आलो आहे. हा पहा जवळच आहे हनुमंत. अशा तऱ्हेने विभीषण जांबवंत काकाला बोलतात. हनुमानाला आपण तुझे दर्शन घे. आणि पुढे सांगू लागले विभीषण ओ जांबवंत काका हनुमंत कसे हजारो विदंत तेज लकलक करावं तसं हनुमंताचं तेज आहे. आणि त्या ठिकाणी प्रताप ही हनुमंताचा वाऱ्यापेक्षाही सामर्थ्य आणि वेग त्या हनुमंताला जास्त आहे. आणि असा असणारा सामर्थ्यशाली अहोरात्र त्या भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये असणारा तो हनुमंत तुमच्या दर्शनासाठी जांबवंत काका आला आहे असे विभीषण बोलतात. बोलता विभीषण हनुमंत घातले लोटांगण जांबिवंत करिता नमन येरे अनिंगण. जवळच हनुमंत होते दोघांचं संभाषण ऐकल्या गेलं आणि लगबगीनं हनुमंतराया पुढे आले आणि लोठांगण माझ्या जांबवंत काका समोर घातलं आणि जांबवंत काकानंही हात जोडले आणि आलिंगन कडकडून मिठी हनुमंताला जांबवंत काकानं मारले. आला जाणून हनुमंत वा भाई जन्म झाला पाहिला हनुमंता इतका आनंद झाला. आज माझ्यासाठी आम्हा सर्वांसाठी सोनियाचा दिनू उगवला का तर तो हनुमंत आला म्हणजे आम्ही जाऊ शकत नाही. मी तर थोडा मी तर म्हातारा झालो मागडायची तरी काय गेलं परंतु जेवढे माझे सहकारी आहेत ते सहकारी वाचणार आहे कुणामुळे या हनुमंतामुळं. आणि हा देवाला देखील हनुमंतामुळं सुख प्राप्त होणार आहे
आणि असा जो हनुमंत आलाय आणि हे ज्यावेळेस ऐकलं ज्यावेळेस आलिंगन हनुमंताला दिलं अगदी आज आमचे सर्वांचे प्राण वाचल्या गेले. आलिंगन हनुमंताशी ज्या विवंत बोले तयाशी वाचवया कपी सैनेशी दिसे तुझ पासी प्रार्थना. वा वा आणि म्हणू लागले आलिंगन दिलं जामवंत काकाचं आणि हनुमंताचं आलिंगन झाल्या गेलं आणि झाल्यानंतर हनुमंताला जामवंत काका म्हणतात हे हनुमंत बाळा अरे हनुमंता सर्व वानर वाचवायला जे आपलं सर्व सैन्य आहे त्यांना वाचवण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्या एकट्यामध्ये यायचं आहे आणि तू जिवंत आहे म्हणजे आता आम्हाला कोणी काही करू शकत नाही का तर तू आहेस हे सर्व वाचणार आहेत असे हे जांबुल काका बोलू लागले. शरणबंदी राम लक्ष्मणा त्याचे करावया स्वर्ण तुझ्या अंगी अंग नाही विषया शरबंधनातून मुक्त करायला कुणाला जो चराचराचा आत्मा असणारा जो विश्वाचा मालक असणारा जगाचा पोशिंदा असणारा तो प्रभ्रम्ह रामचंद्र आणि ह्या शरबंधनातून सावध करायला सामर्थ्य ह्या त्रिभुवनात तुझ्याशिवाय दुसरं कोणाकडे नाही एकटा तूच आहेस अन्य त्रिभुवनात दुसरा नाही अशा तऱ्हेची स्तुती हनुमंताची जांबवंत काका करतात. वानर सैन्याची मांडी पडली आहे शरबंदी वा ते तुला चरित्री श्रुती दिव्य औषधी अरे हनुमंता त्या सर्व वानराचे हे सर्व सैन्य शेरबंधनामध्ये मूर्छित पडलाय आणि हे सर्व उठवण्यासाठी तुला रातोरात जावं लागल आणि हे दिव्य औषधीतून दुर्णागी होऊन जाऊन हे तुला जाणावं लागल आणि तुझ्यामध्येच एवढी ताकद आहे तुझ्यामध्येच एवढी अंगवण आहे दुसऱ्यामध्ये नाही असे हनुमंताला जांबवंत काका बोलतात. शरबंदी वानर सकळ पडले आहे ताती विकळ आज तुझा प्रताप काळा तू प्रबळ बळ पुरुषार्थी. वा वा हनुमंता तू कसा आहे पुरुषार्थी आहे प्रबळ आघात बळ आहे तुझा हनुमंता आणि हे जेवढे असणारे वानरा मूर्छेमध्ये पडले अंग जर्जर झालाय सर्व बाण अंगामध्ये घुसलेले आहे आणि ह्या सर्वांना जिवंत करायला जे औषधी आणावं लागणार आहे आणि ते औषधी आणण्याचं सामर्थ्य हनुमंता तुझ्यामध्ये आहे एवढा आघात असणारा तू वीर आहेस असे जांबवंत बोलतात. तुझ्या बळाची आघात थोरी दिव्य औषधी आणून हरी. वा वा भाई वा कवी कपी सैन संभारी वयुकारी श्रीरामा. वा 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 हे हनुमंता अरे तुझ्या बळाचं सामर्थ्याची आघात असणारी स्थिती आहे आणि ह्या वानराला उठवायचं सामर्थ्य तुझ्यामध्ये म्हणून मी हात जोडून विनंती करतो हनुमंता तुला आणि हे बळाचा उपयोग कर आणि देवाला ह्यातून जागर कर देव सावध कर एवढा देवासाठी उपकार हनुमंता कर आणि ती दिव्य औषधी असणारी रुग्णगिरीवरती ती जाऊन तुला आणावी लागल असे जांबवंत बोलतात. आमच्या भाज्यात जाण शरबंदी तू सावधान वाचव वया वानर गण अंगवण तुझ पाशी. हे हनुमंता अरे आमचं भाग्य चांगलं आहे आम्ही भाग्यवान आहे का तर तू त्या ठिकाणी सावध आहे आणि तू सावध असल्यामुळं आम्ही मेलेलं जरी असलो तरी तू सावध असल्यानंतर आम्हाला औषधी प्राप्त होणार आहे आम्ही जिवंत होणार आहे नाहीतर ह्या शेरबंधनातून आम्ही वाचल्यास जाऊ शकत नव्हतो का तर तुझ्यात बळ आहे आणि आमचं भाग्य आहे म्हणून ती औषधी तुझ्यामुळं आम्हाला प्राप्त होणार आहे आणि हे सर्व वानर सैन्य हनुमंता तुझ्यामुळं परत सावध होणार आहे. कोटून अनुवंशी राशी ऐशी काही पुसो पहाशी
केही सांगेन तळाशी याती वेघेशी निघाले। वा वा वा, मग हनुमंता तुझ्या मनामध्ये वाटत मी सांगतोय दुर्णागिरीवर जाऊन औषधी आणावी, परंतु ही कुठून आणायची औषधी हा जर प्रश्न तुझ्या मनामध्ये पडला असाल तर मी तू ऐक, मी सविस्तर सांगतो। तू विचारायच्या अगोदर जे तुझ्या प्रमाणातली दूर आहे ती वेळा सांगतो। ठिकाण कुठं आहे, कुठं जायचं आहे, कुठली औषधी आहे आणि कशी आणायची ही सर्व मी सांगतो। ऐक हनुमंता, विलंब ना साई हे वेधान लागता सूर्य किराण निमत श्रीराम लक्ष्मण वनर गण समता। वा 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 हनुमंता, तरी उशीर करू नकोस, जर उशीर लागला आणि सूर्याचं किरण जर त्या असणाऱ्या शिवबंधनावरती पडलं, त्या जखमेवरती सैन्यावरती जर पडलं, तर राम लक्ष्मण देखील वाचणार नाही, एवढं वानर सैन्य देखील वाचणार नाही। म्हणून हनुमंता उशीर करता कामा नाही, लगोलग जावं लागल आणि दिवस उगवायच्या अगोदर ती औषधी घेऊन यावं लागल, अशी हनुमंताला बोलू लागले। शीघ्र जाऊन तुराती आणावी दिली औषधी श्री रघुपती सेवा। हे हनुमंता, त्या भगवंताच्या सेवेचा लाभ घे म्हणून शीघ्र जावं लागल, केव्हा दिवस उगवायच्या आत महागारी यावं लागल आणि ती औषधी आणावं लागल। आणि ती जर औषधी आणली तर भगवंताची सेवा करेल, काय करेल, हे भगवंताच्या कामात सहकार्य लाभल्या जाईल तुझ्यामुळं, हे वानर वाचतील आणि भगवंताचं ज्यासाठी आपण लंकेला आलोय तेही कार्य होईल, ही भगवंताची सेवा करेल। म्हणून हनुमंता लवकर जा आणि दिवस उगवायच्या अगोदर औषधी घेऊन ये। कुणी जीवंत वचनाले हनुमंता सुपूर्ण शीघ्र करावा उड्डाण औषधी सान जांबुंत काकाने सांगितली कामाची जबाबदारी माघार नव्हती माझ्या हनुमंतामध्ये आणि कधी मी पणाही त्यांच्याकडे नव्हता। आणि ज्यावेळेस जांबुवंताने सांगितल्या गेलं वीरश्री अंगामध्ये निर्माण झाली कार्य करण्यासाठी, सर्व अंगावरचे शहरे उभा राहिल्या गेले आणि मग ज्या हनुमंत त्या औषधी आणण्यासाठी सज्ज होऊ लागले। आदरे पुसताय हनुमंत दिव्य औषधीचा पर्वत वारसे सांगे जा भीमंत तो श्रुकांत अवधारा। वा वा, आणि हनुमंतराया आधारपूर्वक विचारू लागली। हात जोडून विनंती करतात, जांबुवंत काका एवढं मोठं असणारं तुम्ही औषधी आणायचं कार्य माझ्याकडे सांगितलंय, परंतु ते औषधी कुठे आहे, तो पर्वत कोणीकडे आहे आणि मला कसं जावं लागल ती वाटही तुम्हाला सांगावं लागल। आणि मग ज्या वेळेस हनुमंतानं विचारला त्यावेळेस जांबुवंत काका काय सांगू लागले। सागरावर्त ते जाण लिंगुडी महागण विजेन वन टाकावे। वा वा, हे हनुमंता ऐक बाबा, एवढा मोठा असणारा सागर पार करावं लागल, विंध्यन म्हणजे अनेक असणारे अरण्य आहे, मोठमोठे असणारे जंगल आहे, हेही पार करून पुढे आणखी जावं लागल। तेही मला पर्वत टाकून जावे परत गेले ते मला प्रवत टाकून जावे नियंत त्याच हे माझे क्रियांत द्रोणागिरी त्यावरित पावशी। हे हनुमंता, मग ज्या वेळेस सागर पार केला एवढे असणारी डोंगर दरे पार करत कुठे जायचंय, हिमालयापर्यंत जायचंय, हिमालय पर्वत आहे आणि हिमालय पर्वताच्या माथ्यावरती शिखरावरती असणारा तो द्रोणागिरी पर्वत आहे अशी माहिती ठिकाण हे जामवंत काका माझ्या हनुमंताला सांगतात। ऐकतो चतुर्कोण विस्तरता दिव्य औषधी लखलखिता तेज दिशा
तेज दश दिशाधिपतिमंत तेज नवांतना समाय। हे हनुमंता, ज्यावेळेस हिमालय पर्वतावरती तू गेला, हिमालयाच्या शिखरावरती म्हणजे असणाऱ्या माथ्यावरती ती दूर्णागिरी पर्वत आहे, आणि त्या दूर्णागिरी पर्वतावरती त्या दिव्य औषधी आहे, आणि त्या दिव्य औषधीचं जर तेज सांगायचं झालं ना हनुमंता, जसं आकाशामध्ये तारे लख लख चांदणं चमकाव, अशा तऱ्हेच्या औषधी त्या दूर्णगिरी पर्वतावरती चमकत आहेत हनुमंता। ऐसा निज तेज विराजमान त्या औषधी कोण कोणा उपयोग गुण लक्षण विदेश व्याख्यान अवधारी। आणि अशा तऱ्हेच्या दिव्य औषधी आहे कुठे, त्या दूर्णगिरी पर्वतावरती आहे। आणि मग त्या कुठल्या औषधी आहेत आणि कुठल्या कुठल्या कार्याला त्या उपयोगी पडतात हेही हनुमंता तुला सांगतो, ऐक बाबा। मेले वाचवी वायू स्पर्शन तिचे नाव अमृत संजीवनी रजच चाल याच विरोनी विशाल कन्ये ते दुजी। वा वा, एक अमृत संजीवनी आहे, एक विशाल्य नावाची आहे, अमृत संजीवनी आहे। ती नुसती त्या ठिकाणी स्पर्श जरी वाऱ्यासारखा झाला तरी त्या ठिकाणी तो जिवंत होतो। आणि जी असणारी विशल्य नावाची आहे, जे अंगाला खरतर जखमा झालेले आणि ज्या यातना होतात, आणि ती जर विशल्य नावाची वनस्पती औषधी जर त्या अंगाला लावली, जखमेवरती लावली, तर त्या यातना थांबतात अशी औषधीवरती, आणि त्याचा असणारा परिणाम या दोही गोष्टी माझे जांबवंत काका हनुमंताला सांगतात। काही तुटले ज्याच्याने जाते अंगी गावण दिशे वना सुवर्ण केले ते जाणा। आणि तिसरी असणारी सुवर्ण नावाची वनस्पती आहे, आणि तिचा काय उपयोग आहे हनुमंता सांगतो, ऐक। ही जर वनस्पती घेऊन आला, जर अंगाला जखमा जरी झाल्या असल्या त्या शिरबंधनाने, पहिल्या यातना जातात विशाल्यना, आणि त्या ठिकाणी ही जी असणारी सुवर्ण नावाची औषधी आहे, आणि ती जर जखमेवरती लावली तर ओळ देखील राहत नाही अंगाला, खून देखील राहत नाही। अशा तऱ्हेच्या त्या औषधी आहे, एक यातना घालवतात, दुःख घालवतात, आणि दुसऱ्या जखम जरी न लागल्यासारखं पहिली पूर्ववत शरीर होत अशा असणाऱ्या औषधी ते आहेत हे जांबवंत काका बोलू लागले। तुटनी आणि छिन्न भिन्न पूर्वी ऐसे जाती सांगून सर्वतना दिसे तुटले पणा संधीनी जाणते। हे हनुमंता, चौथी औषधी आहे संधीनी नावाची, आणि ती जर औषधी तू येताना आणली ना, तर आपल्या ज्या वानराचं हात पाय कुणाचं तुटलेले असतील, असणारे हाडकं बाजूला पडलेले असतील, आणि ती जर औषधी आणली आणि ती लावली तर आपोआप जिथल्या तिथं सांड लागले जातात। आणि अशी असणारी ती औषधी आहे, आणि त्या ह्या औषधी हनुमंता तुला आणावं लागतील असे हे जांबवंत काका सर्व औषधी बदलीची माहिती माझ्या हनुमंताला देऊ लागले। औषधी समवेत शीघ्र यावे वाचवी समर्थ श्री रघुनाथ संतोष। आणि ह्या चारही औषधी आपल्याला लागणार आहेत बरं का हनुमंता, आणि ह्या चारही औषधी घेऊन तुला यावं लागेल, एक एकून नको का, तर प्रत्येकीला तेवढंच महत्व आहे। अमृत संजीवनी नावाची एखादा जर गेलेला जरी असला का तरी ते अमृत संजीवनी जागा होईल। विशल्य आहे, सुवर्ण आहे, आणि चौथी असणारी सांगिता, ह्या चारही औषधी लागणार आहे। प्रत्येकीचा गुणधर्म वेगवेगळा आहे, म्हणून ह्या चारही औषधी घेऊन दिवस उगवायच्या आत हनुमंता माघारी आहे, आणि जेणेकरून हे वानर आणि हे देवाला सहकार्य कर अशा तऱ्हेची विनंती माझे जांबवंत काका हनुमंताला करू लागले। ऐकता जांबवंत वचन आले हनुमंता सुरण जीवी चंद्रोदय जाणा भरे संपूर्ण। वा 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 वा, हे माझ्या हनुमंतानं ऐकलो जांबवंत काकाचं बोलणं, कामात कधी कसर तोड, एक तर नाही म्हणावा परंतु चेहरा वाकडा नाही मा
उगत त्याच्या चेहऱ्यावरच कळत जातो कारण, परंतु उल्लास होता माझ्या हनुमंताच्या हृदयामध्ये। जबाबदारी टाकली ती पेलवण्याचं काम तेवढं धाडस माझ्या हनुमंतरायाच्या मनामध्ये होता। आणि ज्यावेळेला जामवंत काकाने सांगितलं आनंद झाला, उल्लास झाल्या गेला, वीरश्री निर्माण झाल्या गेली। जशा रीतीनं पौर्णिमेचा चंद्र आकाशात येवा तो जसा चंद्र पाहिल्यानंतर सागराला जसा पौर्णिमेचा उथंग सागर त्या ठिकाणी येतो, भरती येते सागराला, आणि तशा रीतीचा अंत करणं उल्लासित माझ्या हनुमंताच झाल्या गेलं। वाक्य आपण हनुमंत मागिले उठान की लक्षण अवधारा। वा हनुमंत जांबुवंत पण सांगितल्यानंतर माझ्या हनुमंत नारायण शीघ्र लगोलग निघण्यासाठी उठाण के करू लागले। कशा रीतीचं उठाण केलं हे तुम्ही सर्व श्रोते ऐका। हनुमंत या तुरबळी साठ पेने तारुळी लंके माझी वैसली टाळी रात खिरी राक्षसा। वा वा वा। आणि ज्या वेळेस हनुमंत राजा उड्डाणासाठी सज्ज झालेले आहेत आणि मोठ्याने आरळी दिल्या गेली, भूपकार दिल्या गेला, आणि तो आवाज आणि सर्व असणार लंका दुमदुमून गेली। काय असणारा भूपकार आहे माझ्या हनुमंतरायाचा, काय असणारी गर्जेला आहे। राक्षस भयभीत होऊ लागली, कुणाचा आवाज आहे, कोण आलंय, अरे वंदन तर आमच्या इंद्रजिताने सर्व शेरबंदनी पाळले, हा कोण आहे। आणि हे सर्वजण थरथर कापू लागले। अंगी गर्जेला हनुमंत इंद्रजित धके लंका बाबा राक्षसा तिया तिया खांता सर्व राक्षस भयभीत झाले। कशामुळं निस्त उड्डाण करता वेळेस माझ्या हनुमंताने भूपकार दिला, गर्जना केली आहे। इंद्रजित देखील घाबरला, राजा रावणाच्या पायाखालची माती वाळून दिसू लागली। अशी अवस्था ह्या सर्व लंकेतल्या राक्षसांची झाली। राम कटकांचा पाहू येत राक्षस बीत अवघे तडाले लंके आता शासकिंत कपिले। वा वा वा। आणि मग काय हे रास्त्यात ना आपल्या इंद्रजिताने हे सर्व वानर सैनिक शेरबंधनात बांधले, मग काय झालंय त्यांचं, किती आहेत, कशी आहेत, कुणी मूर्छित आहेत का, कुणी सावध आहेत का, हे पाहण्यासाठी खेर पाठवले होते इंग्रजितानं म्हणा, रावणानं, राजानं म्हणा। मग आणि खेर रणभूमीच्या ठिकाणी आले होते। आणि ज्यावेळेस हनुमंताची गर्जना झाली, कुंकर पळावं हे देखील त्यांना कळेना, आणि लगेच आपला जीव वाचवण्यासाठी हे सर्व हेर लंकेकडे धावू लागले। पायी दडपणी लंका गिरी वानर उडता अंबारी माझ्या गोपुरी लंका पुरी पडती सागरी अंग वाते। वा वा। निस्ते हनुमंताच्या वाऱ्यानं अंग वातानं का तर लंकेवरती जाऊन उठाण केले हनुमंतानं। आणि ज्या काय महाड्या होत्या, गोपुर होती, मोठमोठे असणारे राजा रावणाचं असणार त्या ठिकाणी सोन्याची लंका आहे, आणि ह्या असणाऱ्या त्या लंकेवरती बुरुजावरती जाऊन हनुमंतराया उड्डाण करू लागले। मग कित्येकाच्या भीती डासळल्या गेल्या का तर लंका ही पाण्याच्या बेटावरती आहे। आणि मग हनुमंतानं उड्डाण केलं त्यावेळेस कडे ढासळू लागले आणि घराच्या भिंती असणाऱ्या ह्या लंकेतल्या पाण्यामध्ये पडू लागल्या। मुख रक्त अति विक्राळ थरकत सर्प प्रिया लांगुळा टवकारून कनभोळा कपी प्रभळ तसे। अतिशय असणारा चेहरा अरक्त माझ्या हनुमंतरायाने केला, डोळेही त्या ठिकाणी लाल केले, का तर जायचंय वेगानं यायचंय। आणि हे ज्यावेळेस सर्व वानर पाहतात आपली शेपटी लांबून शेपटी एखादा सर्प असावं ना भला मोठा अशा तऱ्हेची शेपटी लांबवलेली आहे, आणि माझ्या हनुमंत रायाचं कुठे तर वरती आकाशामध्ये झालं वाचन झाले माझी बस बस बसा घ्या किती वाचन झालंय।